मरण ही संकल्पना तशी भयावहच. मरणाच्या दारातून जिवंत आणणारा आपल्यासाठी देवच. मानवी अवतारातला देव म्हणजे डॉक्टर, पण हा देव सर्वांचेच प्राण वाचवतो. नवनीत सादर करीत आहे सरकारी हॉस्पिटलचा खरा चेहरा दाखवणारं सुहास ज्ञाते लिखित आणि संदीप जाधव दिग्दर्शित नवं नाटक धन्वंतरी. हे नट्या मुरडण्यापेक्षा जरा पेशंटकडे बघायला शिका. ऑपरेशनच्या वेळी थरथरत असता तुम्ही. क्षणोक्षणी हाडा मासाची रक्त मासाची आपला संबंध येत असतो. तुम्हाला केस कळली अशातच. येस. रिपोर्ट असा बनवा की पेशंट मलेरियानेच जगावलं हे सिद्ध झालं. येस. पण काही गडबड झाली तर साधे घरी मासे पुरे होते. कारण तो काय शिवाय पोलीसही आपल्या बोलले आणि असली तिनपट माणसं जगली काय करली काय समजा काय फरक पडतोय. डीनची ही स्टोरी आहे, डीनच्या मुलीची स्टोरी आहे आणि सगळ्या हॉस्पिटलची स्टोरी आहे. हॉस्पिटलमध्ये काय प्रकार घडतात आणि त्यामुळे कोणाला काय भोगावं लागतं. मग अचानक ह्या गोष्टी घडतात आणि त्याचं खापरं डीनवर पडलं जातं. खरं तर डीनच सगळ्या गोष्टी करतो, पण शेवटी डीनला जो धक्का बसतो तो इतका वेगळा असतो की डीनही विचार करू शकत नाही असं होऊ शकतं का. हा या नाटकाचा गाभा आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काही गोष्टी घडतात तर कधीकधी आपल्याला राग येतो त्या गोष्टीचा, आणि अशा प्रकारेच काही आहे की आपण त्याचा राग तिथे व्यक्त करू शकत नाही, पण कुठे ना कुठे तो धुमसत असतो. तो कधी ना कधी केव्हा ना केव्हा कुठे ना कुठेतरी तो बाहेर निघतो. अशा प्रकारे ही एक कथा आहे जे आम्ही आमच्या परीने प्रेझेंट केलेलं आहे आणि लोकांना ते नक्कीच आवडेल अशी आमची अपेक्षा आहे. अतिशय वेगळा विषय आहे. याच्यामध्ये जितकी गंभीरता आहे तेवढेच थोडेसे कॉमेडी पंचेस आहेत. म्हणजे मला खात्री आहे की प्रेक्षकाला हे नाटक खूप आवडेल आणि ते खूप एन्जॉय करतील हे नाटक. मी मगाशी तुम्हाला विचारलं मगन शिफ्ट साठी आयसीयू मध्ये सध्याच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माहोलात वैद्यकीय सोयीसुविधांचं पोलखोल करणारे हे प्रामाणिक प्रयत्न तुम्ही आवर्जून पहा. आता वळूया दुसऱ्या नाटकाकडे, पण जरा थांबा. या हॉटेलमध्ये जरा जपून पाय टाका, कारण इथे जे काही चाललंय ते बघून तुम्ही म्हणाल असंभव. चंद्रकला सादर करीत आहे जनार्दन लवंगारे लिखित दिग्दर्शित एक सस्पेन्स कॉमेडी असंभव. म्हणजे आपल्या चौघांच्याही एका पाठोपाठ असे खून तर नाही ना होणार? मग पहिला खून कोणाचा होणार? माझा. पण मी सिनियर आहे ना तुमचा. अरे नंतर बहुतेक माझा त्या हेलन सारखा. सगळा प्लॅन ना यांचाच असावा. बरोबर. माझा प्लॅन आलाय. अरे तुम्हाला मारून माझा काय फायदा होणार आहे ना? तुमची माझी कसली आली दुश्मनी? तुमच्या लक्षात येत आहे का हा माणूस आपल्याला बोलण्यात गुंतवून ठेवतोय? एक्झॅक्टली. बरोबर आहे. म्हणजे असं आपल्याला बोलण्यात गुंतवून ठेवायचं आणि वेळ मिळताच आपल्यावर घाव घालायचा असा याचा डाव दिसतोय. काय चला थांबा थांबा थांबा
थांबा थांबा, आधी मला एक सांगा, इथून जाऊन जाणार कुठे? असंभव हे नाटक असं आहे, एकाच वेळी ते कॉमेडी आहे, ब्लॅक कॉमेडी आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, हॉरर आहे आणि शिवाय इमोशनल पण आहे. म्हणजे हे मिश्र शैलीतलं असं नाटक आहे की ज्यात सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल, विनोदी आहे आणि जाता जाता एक विचार देण्याचं कामसुद्धा हे नाटक करतं. म्हणजे आता ते आईस्क्रीम खाणं सोड, आता म्हणजे खाली ये. काय मालक? अरे संगीत बरी माझ्याच रूम मध्ये होती. बाहेर कसला धोधो पाऊस पडतोय, कसल्या विजा कडाडतायत. माय गॉड, अरे पुढचा रस्ताच दिसेना, धोधो पाणी वाहते, चालता येणं अशक्य झालं. 2 मिनिटात चिंब भिजलो म्हणून परत आलो. आओ कुठे पाऊस. असंभव म्हणजे काय? तर त्यामध्ये त्यांनी एक श्लोक वापरलेला आहे, असंभवम हेम मृगस्य जन्म, की सोन्याच्या मृगाच्या जन्मात जन्म होणंच हे असंभव आहे. असं म्हटल्यानंतर मग या नाटकातली जी पात्रं आहेत येणारी इथे, ती कशा पद्धतीने एकत्र येतात, कशा पद्धतीने त्यांच्या एकमेकांशी संबंध जुळले जातात, याविषयीचं हे नाटक आहे. आणि बऱ्याच वर्षानंतर मराठी रंगभूमीवर असं एक नाटक आलेलं आहे असं माझा दावा आहे. माझ्या एक लक्षात आलं तुमची चलाखी. माझी चलाखी कसली? येस, म्हणजे बोलता बोलता तुम्ही आमची सगळ्यांची माहिती काढून घेतली. पण तुमचं काय? हा बरोबर. नाही तुमची माहिती कोण देणार, तुम्ही की तुमची बायको? आई ग, नुसत्या आठवणीने पण इशारा आलं. खरोखर तुम्हाला जर काही वेगळं हवं असेल नेहमीच्या पठडीतपेक्षा, तर नक्की हे नाटक पाहायलाच पाहिजे. खूप वेगळं नाटक आहे, विषय छान आहे, या नाटकाची मांडणी खूप सुंदररित्या केलेली आहे लवंगरे सरांनी. त्यांच्या नेहमीच्या नाटकापेक्षा खूप वेगळा विषय आणि वेगळी मांडणी आहे नाटकाची. आज अमावस्येची रात्र तर नाही, ती नक्की भूताटी असणार. आणि मी सुद्धा ऐकलंय अमावस्येच्या रात्री भूत बाहेर पडतात, म्हणूनच इथे आल्यापासून असे चित्रविचित्र चमत्कार घडत आहेत. नाही बघा, चमत्कारावर माझा विश्वास नाहीये. हे भूत पिशाच वगैरे सगळं झूट आहे. हो, मी वास्तववादी लेखक आहे, काल्पनिक गोष्टी मला बिलकुल आवडत नाही. पण विवेक साहेब, कधी कधी वास्तव सुद्धा कल्पनेपेक्षाही विलक्षण असत. सस्पेन्स आणि कॉमेडी यांची जिवंत जुगलबंदी अनुभवायची असेल तर नक्की पहा असंभव.